वीस पेक्षा कमी पट संख्या असलेल्या शाळा बंद करण्याच्या धोरणाला विरोध करत पुणे येथील जिल्हा परिषदेच्या कार्यालयासमोर आम आदमी पार्टीच्या वतीने आंदोलन करण्यात आलं। 20 विद्यार्थी संख्या असलेल्या राज्यातील शाळाबाबत माहिती जमा करण्यात येत असून त्यांचे समायोजन म्हणजेच त्या शाळा बंद करण्याचं धोरण राज्य सरकार पुन्हा एकदा राबवणार असल्याचे सूतोवाच स्वतः शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी केलं आहे। याचा सर्वात मोठा व दीर्घकालीन फटका ग्रामीण भागातील वंचित दुर्बल व आदिवासी घटकांना आणि मुख्यत्वे मुलींना बसणार असल्याने शाळा बंद करण्याच्या सरकारच्या निर्णयाला राज्यभरातून सामाजिक कार्यकर्ते आणि शिक्षणप्रेमी विरोध करत आहेत। पुण्यामध्ये देखील आज आम आदमी पार्टीच्या वतीने जिल्हा परिषदेच्या कार्यालयासमोर आंदोलन करून मुख्यमंत्री व शिक्षण मंत्री यांना जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि शिक्षण अधिकारी यांच्यामार्फत शाळा बंदीचा निर्णय मागे घेण्यासाठी निवेदन देण्यात आलं। शाळा बंद करण्याचं धोरण जबरदस्तीने लादण्याचा प्रयत्न केल्यास न्यायालयीन व रस्त्यावरील आंदोलनातून या धोरणाचा विरोध करू असा इशारा देखील आम आदमी पार्टीच्या वतीने सरकारला देण्यात आला आहे। या आंदोलनामध्ये आम आदमी पार्टीचे जिल्हाध्यक्ष मुकुंद किर्दत, ललिता गायकवाड, निलेश वांजळे, सीमा गुट्टे, सुरेखा भोसले, सतीश यादव, अनिल कोंढाळकर, सुनीता गोरखाने, शंकर थोरात यांच्यासह अनेक शिक्षणप्रेमी सहभागी झाले होते। नमस्कार, आज आम्ही इथे आलेलो किर्दत सरांनी हा विषय उचललेला आहे की 20 पट संख्या असलेल्या ज्या जिल्हा परिषदेच्या शाळा आहेत त्या बंद करण्याचा जीआर सरकारने काढलेला आहे। याच्या निषेधार्थ आम्ही सर्व इथे आंदोलन करत आहोत। मूक आंदोलन आहे आमचं। आम्ही याच्या विरोधात आवाज उठणार आहे कारण की सर्वसामान्य जनता जी आहे ती शिक्षणापासून वंचित राहणार आहे। मी स्वतः पण शाळा चालवते तर शिक्षण घेण्यासाठी काय एफर्ट्स नागरिकांना त्या पॅरेंट्सला बालकांना घ्यावे लागतात। फायनान्शियली कसं स्ट्रगल करावा लागतो हे जेव्हा आम्ही पाहतो त्यावेळेस आम्हाला असं वाटतं की जिल्हा परिषदच्या शाळा ह्या गोरगरिबांसाठी आहेत आणि त्यांनी गोरगरिबांसाठीच नव्हे तर सर्वांसाठी ह्या राहिल्या पाहिजे आणि शिक्षणाचा अधिकार हा सगळ्या मुलांना तळागाळातल्या प्रत्येक मुलाला आहे आणि त्यापासून सरकार हे त्या मुलांना वंचित ठेवू इच्छित आहे। ह्याच्या विरोधात आम्ही निषेध करत आहोत आणि जिल्हा परिषदच्या शाळा ह्या कशा टिकवता येतील यासाठी मुकुंद किर्दत सरांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही आवाज उठवणार आहोत।